नमस्कार, मी तेजश्री सखीसा एलिया यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की होममेड ढोकळा कसा बनवायचा आहे. तर सर्वात आधी आपण हे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन तापत ठेवते. आता एक छोटं पातेलं घेतलेलं आहे, याच्यामध्ये एक दोन छोटे बाउल मिळून बेसनचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये एक कप दही, जर का दही नसेल अवेलेबल किंवा तुम्हाला नसेल वापरायचं तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 ते 3 चमचे लिंबूचा रस वापरू शकता. थोडस पाणी, तर याच्यासाठी किमान आपल्याला एक बाउल पाणी लागेलच. आता हे आपण सगळं आता हे मिक्स करून घेऊ हलक्या हाताने. मग बाकीची चीनस ऍड करू. 1 चमचा तेल, मीठ चवीनुसार, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट 1/2 चमचा, हे ऑप्शनल आहे, मला टाकायची असेल तर टाकू शकता. आणि 1/2 चमचा हळद, हळद जास्त नाही टाकायची नाहीतर मग त्याच्यामध्ये लाल जमतं. आणखी थोडं पाणी आणि आता मिक्स करून घेऊया. थोडं पाणी आणखी लागेल, आणखी थोडं पाणी ऍड करते. त्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिला पाहिजे. तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी, जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको. तर आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा सोडा आणि 1 इनोचा पाले हे सगळं पॅकेट. ओके, पहिला ऍक्टिवेट करण्यासाठी मी याच्यावरती 1 ते 2 चमचे पाणी घालते. मिक्स करून देऊ. इनोमुळे लगेच फसफसत. आता मी केकचा टिन घेतलेला आहे, याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे मिश्रण होतो या. तर हे माझं मिश्रण ओतून झालंय, याला थोडस हलक्या हाताने म्हणजे बबल्स निघून जातील त्याच्यात. आता पाणी गरम होते, याच्यामध्ये आपण हे ठेवूया. पाणी चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे. पाच ते दहा मिनिटांसाठी आपण याला ठेवून देऊ. ढोकळा तयार होत आहे, तोवर आपण त्याच्यासाठी तडक्याची तयारी करूया. तर याच्या 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तर हे आपण छानपैकी गरम करून घेऊया. तर तडक्यासाठी याच्यामध्ये तेलामध्ये मी 1 चमचा राई, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 1/2 कप पाणी. आणि 1 चमचा चिकी साखर किंवा साखर. आणि आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. याला एक उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता फक्त 1/2 चमचा लिंबाचा रस. आणि आता याला थोडं थंड होऊ द्या, तोवर आपला ढोकळा तयार झालेला असेल. तर ढोकळा आपला तयार झालेला आहे. तर मी चाकूच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने चेक करूया. चिकरलेलं नाही याचा अर्थ ढोकळा आपला तयार झालेला आहे. तर याला आपण एक साधारण 10 ते 15 मिनिटं थंड होऊ देऊया. तर ढोकळा आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे, याच्यावरती बबल्स पण छानपैकी दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण याच्या आता कट्स करून घेऊयात छानपैकी. याच्यावरती आपण फोडणी पसरूया. तर आता आपण हे काढून बघूया.
बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे, जाळी किती छान पैकी धरलेली आहे। आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता वरतून थोडीशी कोथिंबीर। तडक्यामध्ये पाणी का घातलं तर मोस्टली ढोकळा जो आहे तो फार सुका होतो, म्हणून याच्यामध्ये आपण थोडं पाणी घातलेलं आहे। तुम्ही नाही घातलं तरी चालेल, तुम्हाला तसं आवडत असेल तरीही चालेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।